वराडातील सुमारे 350 वर्षापासूनची परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे तर आता बी बियाणे कंपन्याही बिझनेससाठी येथे गर्दी करतात. मात्र राज्यात कोरोनाने थैमान घातल्याने यावर्षी मांडणीचे भाकीत मोजक्याच 4 ते 5 लोकांमध्ये केली जाणार आहे. तर प्रसारमाध्यमांच्या मधून भेंडवळ घटमांडणीचे भाकीत प्रसिद्ध केले जाईल असे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे 350 वर्षापूर्वी येथील वाघकुडातील चंद्रभान महाराज यांची घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पिके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तवण्यात येते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तवण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाची पेरणी पाण्याचे नियोजन करतात. पिढ्यांपिढ्यांपासून हे भाकीत खरे ठरत असल्याचा दावा शेतकरी करीत असल्याने या मांडणीवर भाकीतावर जनतेचा विश्वास असल्याने दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत ऐकण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 14 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत 15 मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून शेतकरी व नागरिक येत असल्याने मोठी गर्दी होते. मात्र जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा जाहीर कार्यक्रम यावर्षी मोजक्यात 4 ते 5 लोकांमध्ये केली जाणार आहे. प्रसारमाध्यमांच्या मधून भेंडवळ घटमांडणीचे भाकीत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भेंडवळ येथे घटमांडणीकरिता येऊ नये असे आवाहन पुंजाजी महाराज वाघ सारंगधर महाराज वाघ यांनी केले.